नमस्कार मंडळी, चला तर पाहूया सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या स्क्रंचीज कशा तयार करायच्या आणि तेही 10 मिनिटात। इथे आपण 40 सेंटीमीटर लांबी आणि 15 सेंटीमीटर रुंदीचे खणाचे कापड घेतले आहे। ही कापडाची सरळ बाजू आहे। या कापडाला उलट्या बाजूने अशी टिप मारून घेऊया। दोन्ही बाजूने अशी टिप मारून घ्यायची आहे। आता या कापडाची सरळ बाजू आत जाईल अशी घडी करून घेऊया आणि वरती टिप मारून घेऊया। मी इथे हाताने टिप मारून घेतली आहे। तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर स्क्रंचीज आणखीन झटपट होतील। आता ही कापडाची पट्टी तयार झाली आहे। त्याच्या एका बाजूला अशी सेफ्टी पिन लावून घेऊया आणि पट्टीच्या एका बाजूने आत घालून सेफ्टी पिन दुसऱ्या बाजूने बाहेर काढून घेऊन ही कापडाची पट्टी सरळ करून घेऊया। इथे मी 16 सेंटीमीटर लांबीचं इलास्टिक घेतले आहे। या इलास्टिकला अशी सेफ्टी पिन लावून घेऊया आणि कापडाच्या पट्टीमध्ये आत घालून दुसऱ्या बाजूने बाहेर काढून घेऊया। स्क्रंचीज तयार करताना नेहमी गोल इलास्टिक घ्या, कारण पट्टीवाल्या इलास्टिकपेक्षा गोल इलास्टिक स्क्रंचीजसाठी बेस्ट असतं आणि ते केसांवरही अगदी व्यवस्थित बसतं। आता ही सेफ्टी पिन काढून पुन्हा दोन्ही इलास्टिकची टोकं धरून लावून घेतलेली आहे। आता सिंपली इलास्टिकची दोन्ही टोकं धरून आपल्याला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुई दोऱ्याने इथे धागाही मारू शकता, पण ही सगळ्यात सोपी आणि बेस्ट पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे। आता ही इलास्टिकची गाठ कापडामध्ये आत घालून कापडाची दोन्ही टोकं शिवून घेऊया। कापडाला शेवटी दोऱ्याने गाठ मारून घेऊया आणि ही आपली स्क्रंची तयार झाली आहे। आहे ना सगळ्यात सोपी आणि बेस्ट मेथड? तुम्ही अशा भरपूर आणि तुमच्या ड्रेसला मॅचिंग अशा स्क्रंचीज घरातच तयार करू शकता, तर नक्की ट्राय करा। आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज आणि हटके उखाण्यांसाठी आमच्या शुभमंगल सावधान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।